नमस्कार मंडळी, मी प्राची आरंभ ब्लॉगर्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला घटस्थापना किंवा नवरात्रोत्सवाची गोष्ट सांगणार आहे। शारदीय नवरात्रातील संपूर्ण 9 दिवस देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांचे पूजन केले जाते। पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायनी देवी, सातव्या दिवशी कालरात्री देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते। नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते। नवरात्र साजरे करण्याविषयी 2 पौराणिक कथा आढळून येतात। एका पौराणिक कथेनुसार महिषासुर नामक दैत्य राक्षस ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता। ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते। पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यांपैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही, असे ते वरदान होते। ब्रह्मदेवांकडून वरदान घेतल्यावर महिषासुर अहंकारी झाला। 3ही लोकांवर विजय मिळवून तो क्रूरकर्मा बनला आणि सर्व ठिकाणी हाहाकार माजवू लागला। अवघ्या काही काळातच 3ही लोकांत महिषासुराची दहशत पसरत गेली। महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले। देवीच्या या शक्ती रूपाचे महिषासुरासोबत तब्बल 9 दिवस युद्ध झाले। प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर 10व्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला। यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली, अशी पुराणकथा असल्याचे सांगितले जाते। दुसऱ्या एका कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणावर विजय मिळावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती। श्रीरामांनी 9 दिवस देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना केली होती। श्रीरामांनी केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा शुभाशीर्वाद दिला। यानंतर 10व्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य केला। या दिवसाला विजयादशमी म्हणून पुढे ओळखले गेले, अशी एक पुराण कथा असल्याचे सांगितले जाते।